या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर या मंदिरात जाऊन शिवसैनिकांनी महाआरती केली। सविस्तर वृत्त असे की काल सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये कालपासूनच प्रचंड जल्लोषाचं वातावरण होतं, आणि आज त्यांनी डोंबली शहरातील मानपाडा रोडवरील पिंपळेश्वर मंदिरात जाऊन महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने महाआरतीत सहभागी झाले होते। यावेळी डोंबली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील यांच्या संकल्पनेनुसार शुक्रवारी सकाळी या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या महाआरतीसाठी डोंबली शहर तथा कल्याण ग्रामीण परिसरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। डोंबली शहर शिवसेना प्रमुख आणि माजी सभागृह नेते राजेश मोरे, शिवसेना जिल्हा संघटक, माजी नगरसेवक तथा कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख महेश पाटील, कल्याण ग्रामीण सचिव बंडू पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी या महाआरतीमध्ये सहभाग घेतला होता। प्रतिनिधी शंकर जाधव, डोंबिवली। छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16 वर्षी हिंदूंचं राज्य व्हावं यासाठी महादेवाच्या मंदिरात शपथ घेऊन त्या कार्याला सुरुवात केली होती। त्याचप्रमाणे आज हिंदूंच्या बाजूने मान्य सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यामुळे शंकर महादेवाच्या मंदिरात आमचे ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांचा जो संकल्प होता, जर आमचं राज्य तसंच राहिलं, शिंदेसाहेबांची सत्ता तशीच राहिली, तर आम्ही मंदिरामध्ये अभिषेक करू आणि महाआरती करू, त्याप्रमाणे आज त्यांचा संकल्प पूर्ण झालेला आहे आणि पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र च्या मार्गावरती आपण निघालेलो आहोत। त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो। शिंदे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है। आमचे ज्येष्ठ नगरसेवक पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राचा राज्याचा सर्व निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे होतो आणि तो न्यायालयाच्या जो न्यायालयाचा जो निर्णय आहे तो सन्माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या बाजूने लागावा म्हणून पंढरीनाथ पाटील यांनी पिंपळेश्वर मंदिरा इथे एक संकल्प केला होता की जो निर्णय जर आमच्या बाजूने लागला तर आम्ही महाआरतीचं आयोजन आणि अभिषेक करू। त्याचप्रमाणे काल जो निर्णय झालेला आहे हा सत्याचा विजय, हिंदुत्वाचा विजय आणि हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा विजय झालेला आहे। तर आम्हाला संपूर्ण न्यायालयावर विश्वास होता की हा निर्णय आमच्याच बाजूने लागेल आणि या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे पक्ष नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब हे